नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यांचं री एक्झामच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं सर्क्युलर आलेलं आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं सर्क्युलर आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोस्ट अर्जंट सर्क्युलर रिगार्डिंग री एक्झाम ऑफ ऑल युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट फॉर समर सेशन 2020 एक्झाम हेड इन ऑक्टोबर 2020, हे आलेलं सर्क्युलर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून आलेलं हे परिपत्रक. या परिपत्रकाद्वारे फक्त विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शैक्षणिक विभाग, विद्यापीठ परिसर औरंगाबाद व उपपरिसर उस्मानाबाद, तसेच सर्व संबंधित विद्यार्थी यांना कळवण्यात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 पदवी व पदवी उत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ह्या दिनांक 14 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाल्या आहेत. काही तांत्रिक कारणामुळे दिनांक 14 ऑक्टोबर 2020 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या परीक्षा दरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉग इन करता आले नाही, ऑनलाईन प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या कारणास्तव विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन माननीय कुलगुरू यांनी सदर कालावधीत झालेल्या विद्यार्थ्याच्या पुन्हा फक्त ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सदर कालावधीतील परीक्षा ह्या खालील नमूद केलेल्या तारखेप्रमाणे निश्चित घेण्याचे ठरवलेले आहे. तर आपण या ठिकाणी ह्या तारखासुद्धा पाहूयात. तर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम फक्त विद्यापीठातील शैक्षणिक विभाग. पूर्वीच्या तारखा ह्या 14, 15, 16, 17, 18 ऑक्टोबर 2020 ह्या अशा होत्या, आणि नवीन तारखा आता 28-10-2020 आणि 29-10-2020 या दोन तारखेपैकी तुम्हाला कोणत्याही एका तारखेला परीक्षा देता येणार आहे. तसेच सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम फक्त विद्यापीठातील ह्या पूर्वीच्या तारखा 19, 20, 21, 22, 23 आणि 24 ऑक्टोबर 2020 अशा होत्या, आणि नवीन तारखा ह्या 30-10-2020 आणि 31-10-2020 या दोन्ही तारखेपैकी कुठल्याही तारखेला तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. तर सदर परीक्षा ही फक्त ऑनलाईन माध्यमातून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा ही सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेमध्ये होईल, याची नोंद घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी या कालावधीतील विषयाच्या परीक्षा दिल्या आहेत त्यांनी सदर विषयाच्या परीक्षा पुन्हा देऊ नये करिता उपरोक्त प्रमाणे संबंधित विभाग प्रमुख यांनी नोंद घेऊन परीक्षा सुरळीत होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यास तशा सूचना द्याव्यात व एकही विषय विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, ही विनंती. तर मित्रांनो, हे परिपत्रक तुम्हाला विद्यापीठाच्या bamu.digitalyuniversity.ac या संकेतस्थळावर हे सर्क्युलर तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही हे सर्क्युलर पाहू शकता. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. तर जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात, 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे लॉग इन झाले नाही किंवा लॉग इन करून ही प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एक्झाम ह्या पुन्हा होणार आहेत. तर मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, जर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न आम्ही करू. तर मित्रांनो, भेटूयात पुढल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.